श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कार्तिक दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत घरामध्ये सुद्धा काही पदार्थ काही भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत आणि कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ असे आहेत की जे आपल्याला अजिबात खायचे नाहीत अन्यथा आयुष्यभर आपल्याला त्याचे भोग जे आहेत तर ते भोगावे लागत असतात त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते होत असतात धार्मिकदृष्ट्या कार्तिक महिना जो आहे तर तो खूप खास मानलेला आहे आणि कार्तिक अमावस्या जी आहे तर तिलासुद्धा विशेष असे महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल तर या तिथींना विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे आता अमावस्या जी आहे तर ती अमावस्या म्हटलं की आपल्या मनामध्ये येतं ते म्हणजे अशुभ परंतु असं अजिबात नाही आहे दिवशी नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात परंतु जर या दिवशी आपण काही नियमांचं पालन केलं तर या नकारात्मक शक्तींचा आपल्याला त्रास जो तर तो अजिबात होत नाही अमावस्येला चंद्र जो आहे तर तो दिसत नाही यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते बिघडू शकते आणि म्हणून आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत त्याचप्रमाणे काही पदार्थ जे आहेत तर ते कोणाकडूनही घेऊन खायचे नाहीत तर अशा कोणत्या भाज्या आहेत आणि असे कोणते पदार्थ आहेत जे आपण अमावस्येच्या दिवशी अजिबात खाऊ नयेत याचीच माहिती आपण या, या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येच्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्तींचा वावर जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या जास्त कार्यशील असतात आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये कोणत्या भाज्या बनवायच्या नाहीत तर अमावस्येला प्रामुख्याने मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही अमावस्येला मांसाहार करणे त्याचप्रमाणे मद्यपान करणे हे अशुभ मानले जाते आपण जर अमावश्येला मांसाहार केला तर कुंडलीवरती त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो आपल्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहदोष असतील तर त्याचा आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो म्हणून आपल्याला अमावस्येला मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये लाल रंगाच्या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला बनवायच्या नाहीत लाल रंगाच्या ज्या भाज्या आहेत तर त्या खायच्यासुद्धा नाहीत म्हणजे बघा जसं की कंदमुळामध्ये जे बीट आहे गाजर आहे तर ते लाल रंगाचं आहे तर हे आपल्याला खायचं नाही त्याचप्रमाणे लाल भोपळा असेल तर तोसुद्धा आपल्याला खायचा नाही तसेच मुळा आणि वांगी हे सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी खाणे टाळायचे आहे आपण जी भाजी बनवतो तर त्यामध्ये कांदा लसूण जो आहे तर याचा वापर आपल्याला करायचा नाही कारण कांदा लसूण जो आहे तर तो तामसिक अन्नपदार्थ मानलं जातं आणि जेव्हा आपण तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करत असतो तेव्हा आपला चिडचिडेपणा क्रोध असेल राग असेल तर तो वाढतो त्याचप्रमाणे तामसिक अन्नपदार्थाचं जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो आपल्या मनावरती होत असतो आपल्या मानसिकतेवरती होत असतो आणि आपल्या आचरणावरतीसुद्धा होत असतो म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्नपदार्थ जे आहेत तर ते खायचे असतात त्याचप्रमाणे डांगर कोबी हे सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी खाणे टाळायचे आहे उडीद डाळ असेल चण्याची डाळ असेल तर हे सुद्धा आपल्याला खाणे टाळायचे आहे तसेच आपण घरामध्ये ज्या भाज्या बनवतो त्यामध्ये मोहरीचं जे तेल आहे तर याचा वापर आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा नाही अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि या भाज्या जर आपण खाल्ल्या तर माता लक्ष्मीसोबतच इतर देवता ज्या आहेत तर त्यासुद्धा नाराज होत असतात म्हणून आपल्याला प्रामुख्याने या भाज्या बनवणे आणि खाणे हे सुद्धा टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी काही असे पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे नाहीत म्हणजे बघा काही अशा व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींना आपले बघवत नाही किंवा आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट भावना असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा आपल्याला माहित असतं की कोणती व्यक्ती जी आहे तर ती आपला शत्रू आहे आणि म्हणून आपल्याला अशा व्यक्तीकडून काही अन्नपदार्थ जे आहेत तर ते अजिबात आपल्याला घेऊन खायचे नाहीत कधी कधी आपल्या जवळचे सुद्धा असे लोक असतात नातेवाईक असतात की ज्यांना आपले चांगले बघवत नाही आणि हे लोक जे आहेत तर ते अमावस्यासारख्या दिवशी आपल्याला काही बाधा निर्माण करू शकतात म्हणून आपल्याला काही पदार्थ खाणे टाळायचं आहे यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे पांढरी मिठाई त्याचप्रमाणे खीर असेल दही भात असेल आता कोणी जर आपल्याला खूप आग्रह करत असेल आणि पांढरी मिठाई देत असेल तर आपल्याला ते खाणं टाळायचं आहे म्हणजे तुम्हाला जर मंदिरामध्ये पांढऱ्या मिठाईचा प्रसाद मिळाला तर ते तुम्ही खाऊ शकता परंतु अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे की ही व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकते तर अशा व्यक्तीकडून फक्त आपल्याला पांढरी मिठाई असेल खीर असेल दही भात असेल तर ते घेऊन खाणे टाळायचं आहे जरी त्यांनी तुम्हाला हे प्रसाद म्हणून दिले तरी घ्यायचे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला ते ठेवून द्यायचे आहे जेणेकरून मुंग्या पक्षी ते खातील परंतु आपण स्वतः ते खायचं नाही त्याचप्रमाणे चहा कॉपी ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे तर त्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला समजते की ती व्यक्ती आपल्याला चहा कॉपीसाठी का आग्रह करत आहे तर आपल्याला स्पष्टपणे नाही सांगायचं आहे तसेच खाऊचे जे पान आहे लवंग हिरवी वेलची तर हे जे पदार्थ आहेत तर या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया ज्या आहेत बाधा आहेत तर त्या पटकन होत असतात त्याचप्रमाणे पांढऱ्या पदार्थांवरती सुद्धा ह्या क्रिया पटकन होतात म्हणून आपल्याला खाऊचं पान लवंग हिरवी वेलची पांढरे पदार्थ तर हे इतरांकडून घेऊन खाणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एखादी व्यक्ती जर त्याच्या घरी जेवायला बोलवत असेल आणि ती व्यक्ती जी आहे तर ती जर आपला शत्रू असेल तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे परंतु चुकूनही आपल्याला त्या व्यक्तीच्या जा घरी जाणे आपल्याला टाळायचे आहे आणि बाहेरचे खाणे किंवा दुसऱ्याच्या घरचे खाणे तर हे सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी हमखास टाळायचे आहे आपल्याला जे घरी बनवलेले सात्विक अन्न पदार्थ आहेत तर तेच खायचे आहेत कारण काय होतं की जे आपल्या वाईटावरती लोक आहेत तर त्या व्यक्ती या अन्नपदार्थांच्या मार्फत आपल्यावरती नकारात्मक क्रिया करत असतात आणि मग त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये बाधा जी आहे तर ती निर्माण होत असते म्हणून आपल्याला हे अन्नपदार्थ जे आहेत तर ते खायचे टाळायचे असतात अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे या दिवशी आपल्या शत्रूकडून मिळालेला दही भात आपण खाऊ नये परंतु आपण आपल्या पित्रांच्या तृप्ततेसाठी ते आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून कावळ्यासाठी दही भात जो आहे तर तो बनवू शकतो आणि दारामध्ये घराच्या छतावरती ठेवू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे परंतु आपल्या शत्रूकडून दिलेली खीर जी आहे तर ती आपल्याला खायची नाही अमावस्येच्या दिवशी नके कापणे केस कापणे या गोष्टी टाळायच्या आहेत काळे कपडे जे आहेत तर ते घालू नयेत त्याचप्रमाणे नवीन कपड्याची खरेदी असेल किंवा नवीन एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल मोठे आर्थिक व्यवहार करायचे असतील तर ते आपल्याला या दिवशी करू नयेत घ घरामध्ये भांडण कलह किरकिर या गोष्टी करू नयेत कारण यामुळे नकारात्मकता वाढते आणि अमावस्येचा दिवस जो आहे तर तो असा असतो हो की या दिवशी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त घरातलं जास्त वातावरण जे आहे तर ते सकारात्मक ठेवायचं आहे दारामध्ये आलेल्या प्राण्याला किंवा व्यक्तीला काही ना काही खायला द्यायचे आहे ज्यामुळे आपल्याला पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त होतील तसेच अन्नाचा अपमान जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही तर असे काही नियम आहेत तर हे सुद्धा आपल्याला आवडून या अमावस्येच्या दिवशी पाळायच्या आहेत